नमस्कार, शामलीज किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हेजिटेरियनसाठी अंडा भुर्जीला बेस्ट ऑप्शन म्हणजे पनीर भुर्जी. तर आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत, पण एक वेगळा ट्विस्ट देऊन, ज्यामुळे पनीर भुर्जी अतिशय खमंग आणि चटकदार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर मध्यम आचेवर कढी गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी 3 मोठे चमचे तेल घालत आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये थोडं जिरं घालूया, त्यानंतर दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 काळी मिरी. खडे मसाले थोडे फुलायला लागले की आपण यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घालणार आहोत. गॅस मध्यम आचेवरच ठेवून आपण हा कांदा ट्रान्सल्युसंट होईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथे आपल्याला कांदा अगदी ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त थोडा पारदर्शक होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता या पनीर भुर्जीला एक स्पेशल ट्विस्ट देण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. इथे मी 1 छोटा चमचा बेसन ॲड करत आहे. इथे आपण पनीर भुर्जी नेहमीसारखी ड्राय न करता भुर्जीसाठी थोडीशी घट्टसर ग्रेव्ही बनवणार आहोत. ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी आपण इथे 1 चमचा बेसन ॲड करत आहोत. बेसनाचा खमंग असा सुवास दरवळला की समजायचं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात बेसन व्यवस्थित भाजून होतं. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, थोडी धने पावडर आणि आवडीप्रमाणे लाल तिखट. आता हे कोरडे मसाले अगदी मिनिटभर आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. कोरडे मसाले घालताना कधी पण गॅस मंद आचेवरच ठेवावा, नाहीतर मसाले जळतात. त्यानंतर इथे मी 1 मोठा टमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे. आता गॅस मध्यम आचेवर करून आपण हा टमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहोत. टमॅटो अगदी सॉफ्ट होण्यासाठी आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 3 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढूया. टमॅटो छान सॉफ्ट झाला आहे, आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण 1/2 वाटी पाणी घालूया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपण या ग्रेव्हीला व्यवस्थित शिजू देऊया. 3 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण उघडूया. ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे, ग्रेव्ही मस्त टेम्पटिंग दिसतीये. आता या ग्रेव्हीला फ्लेवर्स ॲड करायसाठी आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. तुम्ही जर काही पनीर भुर्जी पाव किंवा ब्रेडसोबत खाणार असाल तर तुम्ही गरम मसाल्याऐवजी 1 चमचा पावभाजी मसाला पण टाकू शकता आणि त्यासोबत थोडं बटर. कधी चेंज म्हणून पाव किंवा ब्रेडसोबत अशी पावभाजी फ्लेवरची पनीर भुर्जी पण छान लागते. तर अशा प्रकारे भुर्जीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये आपण क्रश केलेलं पनीर ॲड करूया. इथे मी पनीर असं हाताने क्रश करून घेतलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीर किसून पण घेऊ शकता, पण असं हाताने क्रश केल्यामुळे त्याला अंडा भुर्जीसारखा टेक्स्चर येतं आणि खातानाही छान लागतं. आता या ग्रेव्हीमध्ये आपण पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं झाकण ठेवून आपण याला एक वाफ येऊ देऊया. पनीर कधी पण जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण की तसं केलं तर त्यातलं सॉफ्टनेस निघून जातं. 2 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण उघडूया. आपली पनीर भुर्जी तयार आहे. तुम्ही पाहताय मस्त घट्ट अशी ग्रेव्ही झाली आहे. ही पनीर भुर्जी तुम्ही पाव, ब्रेड, रोटी, चपाती, फुलका कशासोबतही सर्व करू शकता. खूपच अप्रतिम लागते. आता यावर थोडी कोथिंबीर घालूया. तर अशा प्रकारे आपली ही स्पेशल ट्विस्टवाली पनीर भुर्जी सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर अशी ही स्पेशल ट्विस्टवाली पनीर भुर्जीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या या रेसिपीज आवडत असतील आणि जर तुम्ही अजूनपर्यंत शामलीज किचन मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. Thanks for watching.